खरं तर हे माझ्यासाठी नवीन नाही आहे, पण मोनिकासाठी थोडंसं नवीन आहे. सो आपण तिलाच विचारूया, तुला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. मोस्टली मला माझ्या आवडते ॲक्टर्स वगैरे बघायला मिळाले, सो जास्त छान वाटतंय. छान आहे एक्सपिरियन्स, बघूया आता पुढे कसं आहे. एक्साइटेड आहे. येस, आणि मी खरं तर खूप जास्त एक्साइटेड असतो, कारण कलर्स मराठी अवॉर्ड्स म्हणलं की एक कलर्स मराठीचा जो परिवार आहे तो एकत्रित येतो, आणि आम्ही सगळे आमचा जो मित्र परिवार आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी शूट करत असतात, आणि त्या या कलर्स मराठी अवॉर्डच्या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो, गप्पा गोष्टी होतात, इकड तिकडच्या गोष्टी होतात. सो हा एक सोहळा आहे आमच्यासाठी, या कलाकारांसाठी, आणि हा एक परिवार आहे जो एका कार्यक्रमासाठी एकत्र आलेला आहे. नाही, तसं आम्ही लुक एकमेकांचे डिसाईड केलेले आहेतच, पण एक स्टायलिस्ट यतीन गांधी म्हणून स्टायलिस्ट आहे, सो त्यांनी आमचं लुक डिझाईन केलेलं आहे. ती खरंच खूप छान दिसते, आणि मुळात मी याच्याही आधी सांगितलं की ती साडीमध्ये खूप छान दिसते, आणि त्यावेळेस मला खूप आवडते, तर खूपच कमाल दिसते. थँक्यू. मी एक्साइटेड आहे सगळं शो बघायला, आणि मला नक्की आवडेल जर त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळेल तर. नक्की आहे. बापरे, 3 महिने झाले चांदीच्या वाटीत खडी साखरचे खडे, सुमित नावांचं सॉरी चांदीच्या वाटीत खडी साखराचे खडे, सुमित रावांचं नाव माझ्या हृदयात खेळ. मी खूप अवघड असं घेतो, भाजीत भाजी मेथीची, मोनिका माझ्या प्रीतीची. येस, थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू. थँक्यू.